हॅलो. हां ऐक, उद्या आपल्याला कोर्टात जायचं आहे. आपल्याला म्हणजे तुला कोर्टात जायचं आहे. ही केस आपण जी घेतली आहे ती माझ्याऐवजी दुसरा वकील लढेल ही गोष्ट कोर्टामध्ये तुला मांडायची आहे. आता मी तर कोर्टात जाऊ शकणार नाही आहे, तेव्हा तुलाच जाऊन हे सगळं करायचं आहे. तेव्हा उद्या आधी घरी ये, मी तुला लेटर देतो, ते लेटर कोर्टात जाऊन सबमिट कर. त्यांनी ठरवलेलंच आहे की ही केस नाही लढायची म्हणून. मी कितीही बोलले तरी ह्यांचा निर्णय बदलणार नाहीये. दादा स्वतःहून असं म्हणाले? हो, आणि ते मलाही पटतंय, कारण सगळंच त्रांगडं होऊन बसलंय. दादाला साधं वाचता सुद्धा येत नाही. वाचायचं म्हटलं की त्याच्या डोळ्यांना त्रास होतो. आणि तू या केसमध्ये लक्ष घाल, या केसचा अभ्यास कर असं मी त्याला कसं सांगू रे? त्याच्या तब्येतीला प्रॉब्लेम नाही का होणार? पण एक बरं आहे की आता दादाच म्हणालाय की तू दुसऱ्या वकिलाकडे जा म्हणून. त्यामुळे एकदाचा ह्या केसचा निकाल लागेल आणि मी सुटीन त्यातून. वर्षा, हे बघ, जेव्हा तुला गरज होती तेव्हा दादा तुझ्या पाठीशी उभे राहिले, दुसरा वकील नाही. बंधू, पण तेव्हा परिस्थिती वेगळी होती. आता दादाचा ऍक्सिडेंट झालाय. अगं वर्षा, या केसमुळे दादांना बरं वाटेल हे बघ तुझ्यासाठी का होईना, पण दादा ही केस लढले तर ते स्वतःच्या पायावर उभे राहतील. नंदू, हे बघ, दादाने स्वतःच्या पायावर उभं राहणं हे त्याच्या आयुष्यासाठी जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच अतुलपासून डिवोर्स मिळणं माझ्या आयुष्यासाठी महत्वाचं आहे. कळतंय का तुला? हे बघ वर्षा, तू त्यांची बहीण आहेस. तुझी ही केस लढण्यासाठी ते घराच्या बाहेर पडले तेव्हा त्यांना ऍक्सिडेंट झाला होता की नाही, तेव्हा तू काय म्हणाली होतीस की माझीच चूक झाली, मी त्यांना माझी ही केस लढायला भाग पाडली म्हणून म्हणाली होतीस ना? मग तू असा स्वार्थी विचार का करतेस आता? अरे कसला स्वार्थी विचार, दादाला पण हेच वाटतंय नंदू. कारण की ते तुझा विचार करतायत, तेच सांगतोय मी की तू सुद्धा त्यांचा विचार कर. मी त्याचा विचार करतेय, त्याची काळजीही घेतेय नंदू. आणि मला माझ्या आयुष्यासाठी हा निर्णय घेणं गरजेचं आहे आणि दादाची सुद्धा याला संमती आहे. तुला नसेल कळत ना तर नको समजून घेऊस, पण मला नाही ऐकायचं आता काही तुझं. हे वर्षा, वर्षा, मला नाही कळायची ही केस. मी नाही आग्रह करणार तुम्हाला. तुम्हाला माझी काही मदत हवी आहे का सांगा तुम्ही मला, मी मदत करायला तयार आहे. बस कसलाही विचार नका करू, त्रास होईल तुम्हाला. झोपता का आता? नाही येणार मला झोप. मी जो निर्णय घेतलाय तो बरोबर आहे की नाही मला काहीच कळत नाहीये. तुम्हाला जे योग्य वाटेल तेच करा. माफ करा पण यापुढे आग्रह नाही करणार मी तुम्हाला. झोपा. काय झालं शेजारचे? आपल्या घरातली माणसं सोडून कोणालाही मला ह्या अवस्थेत बघण्यासाठी इथे यायची गरज नाही. ठीक आहे, मी सांगते. या तुम्ही सांगते. हळूहळू हळूहळू.
आलेच मी सांगते. शांत व्हा. त्या केला असता पण संध्याकाळी करेल. एकदा भेटून गेलो. नाही नाही असं काही नाही. काय झालं भाऊजीनं पाहिलं नाही. आल्यापासून होईल मधून आल्यापासून आनंदी हे बघा ऐक ना. एकदा राघव भाऊजी बरोबर आहे तुमचं पण आता सांगोळीला गेलेत ते. मी संध्याकाळी बोलवते ना तुम्हाला. नक्की बोलवशील. नक्की बोलव. भेटायचं चला संध्याकाळीच भेट. हो भाई ग थकले मी. स्वतःच्या पायावरती उभं राहून मी केस लढली पाहिजे. मला स्वतः जाऊन आता माझी फाईल घेऊन यायला हवी. पटपट निवडणं भूका लागलंय. तिचं झालं होत आलं. मी काय खेळते का? निवडतेच आहे. राघव ए बाळा काय हवंय का रे? काय नाही. हे बाय माझे अहो कशाला आला तुम्ही बाहेर? काही हवं असेल तर मला सांगायचं ना तुम्ही. दादा अरे तिथेच थांब. थांब तिथेच. थांब. कोणी नाही यायचं. स्वतः आज जाणार आहे. कोणी नाही यायचं. अहो काही हवंय का तुम्हाला? मला माझी फाईल हवी आहे ती मीच घेणार. हा मग मी आणून देते ना तुम्हाला. नाही आनंदने सांगितलं नाही यायचं. कुठे एकटा जाऊ शकतो. असं काय करताय बरं तुम्ही? प्लीज प्लीज मॅम माझ्या पायावर मी स्वतः झाला. नाही मी सांगितलं ना कोणी पुढे यायचं नाही म्हणून. ए राजा त्रास होईल रे तुला. आई आई आनंदी थांबा तुम्ही जरा. त्याला जर कॉन्फिडन्स येतोय तर तुम्ही का थांबवताय त्याला? अहो खरा नाही येतो अजून म्हणून बोलतोय. राघवा अहो नाही मागे कोणी पुढे यायचं. असं काय करताय बरं तुम्ही? आई सांगा ना आई यांना. ए राजा ए राघवा नाही कोणी यायचं नाही. मी एकटाच आहे. त्याच्या पायाने गेला तो कसला. आई आनंदी दादा चालायला लागला. हो ग बाई असाच लवकर बरा होऊ दे माझा लेख.
मला आता कळत नाहीये की ही केस हँडओव्हर करू की नको, पण मी आता विचार का करतोय? मला माहिती आहे मी नाही लढू शकत ही केस, पण अशा अवस्थेत इथपर्यंत आलोय तर मी आनंदी म्हणते तसे ही केस माझ्यासाठी जोडली गेली आहे. मी सगळ्या गोष्टी जवळून पाहिल्यात. माझ्या बहिणीची केस मी जितक्या पोटतिडकीने लढेन तितक्याच पोटतिडकीने दुसरा कोणी लढेल का? दादा, आज आपण जज साहेबांना फक्त तू ही केस लढणार नाहीयेस एवढंच सांगणार. माझे अतुल विराज भाऊ सोबत, पण हे तर मला म्हणालेले. अतुल कुठे मला माहिती नाही म्हणून. थँक्यू. ते मनीषाच्या बाबतीत तू जे केलंस ते माझ्या बहिणीच्या बाबतीत करायला निघाला होतास ना? माझ्या बहिणीला न्याय मीच मिळवून देणार आहे. माझ्या बहिणीवर ज्याने अत्याचार केलेले त्याला शिक्षा सुद्धा मीच करून देणार आहे. आणि यासाठी मी दुसऱ्या कुठल्या वकिलांना काही अपॉइंट करत नाहीये. मीच ही केस लढणार आहे. ॲडव्होकेट राघव, तुम्हाला जर ही केस लढायची असेल तर वेळ वाढवून मिळणार नाही. केसची सुनावणी दिलेल्या तारखेलाच होईल. ओ मॅडम, त्याची अवस्था बघताय ना? 2-3 महिन्यानंतरची तारीख द्या, मला काही घाई नाही. माय लॉर्ड, या केसच्या अभ्यासासाठी मला फार दिवसांची गरज नाहीये. तुम्ही जी काही तारीख दिलेली आहे त्याच तारखेला आम्ही केस लढणार. ॲडव्होकेट राघव, आर यू शुअर? म्हणजे ही केस तुम्हाला नक्की लढायची आहे ना? कारण कोर्टाला दिलेल्या पत्रात तुम्ही असं नमूद केलंय की तुम्ही ही केस ॲडव्होकेट संपत यांना हँड ओव्हर करत आहात. येस येस माय लॉर्ड, हे खरं मी लेटर दिलं होतं, पण आता माझा निर्णय बदललेला आहे. ठीक आहे, मग यात फार काही बोलण्यासारखं नाहीच आहे. या केसची पुढची सुनावणी ही दिलेल्या तारखेलाच होईल. द कोर्ट इज ॲडजर्न. दादा केस नाही लढू शकणार आहे, तरी कशाला बोलला दादा की मी केस लढेन म्हणून? कळत आता गायब होऊन चालणार नाही तुला. पुढच्या डेटला हजर राहायचं. चला. वहिनी, आपण ज्यांच्याकडे चाललोय ते आपल्याला मदत करतील का? नाही म्हणजे आधीच त्यांची अतुलपासून सुटका झाली तर कोर्ट कचऱ्याच्या फंदात पडतील. हो, पण अतुलमुळे त्यांना त्रास झालाय ना. त्यांना असं वाटू शकतं की आपल्याला त्रास झाला तसंच दुसऱ्या बाईलाही त्रास होतो. आपण त्या बाईला मदत करायला हवी, या तुला शिक्षा व्हायला हवी. वहिनी, त्यांना जर का कोर्टात जायचंच असतं
नंतर अतुल जेव्हा त्यांच्याशी चुकीचा वागला किंवा त्यांचं लग्न मोडलं तेव्हाच त्या तक्रार करण्यासाठी गेले असते ना. आनंदी बरोबर बोलतोय हा. त्या बाईला ना नीट समजवलं पाहिजे, तिला साक्ष देण्यासाठी तयार केलं पाहिजे. आता तिची साक्ष सगळ्यात महत्वाची आहे. आपण समजावून सांगू त्यांना, कदाचित मदत करायला तयार होतील त्या. तसं झालं तर उत्तमच. मनीषाताई. हो तुम्ही कोण? मी आनंदी राघव कर्णिक, राघव कर्णिकांची बायको. राघव कर्णिक? हा, त्यांच्या बहिणीचं लग्न अतुलशी झालं. ते आता डिवोर्स घेत आहेत. केस बद्दल बोलायचं होतं जरा तुमच्याशी. आत येऊ, आत बोलूयात आपण. मला नाही बोलायचंय, तुम्ही जा. बहिणी, त्यांनी काही ऐकून न घेता दरवाजा बंद केला. हो पण आता आपण बोलायला हवं यांच्याशी, यांना मनवायला हवं साक्ष देण्यासाठी. काय करायचं आता? ताई, ताई, ताई उघडा बरं दार. मनीषाताई उघडा बरं दरवाजा, बोलायचं होतं तुमच्याशी. वहिनी मला असं वाटतं की त्यांना बोलायचं नाहीये आपल्याशी. अहो पण असं कसं चालेल, आपल्याला बोलायलाच हवं त्यांच्याशी. आनंदी तिच्यावरती प्रेशर टाकायला हवं, त्याच्याशिवाय ती दार नाही उघडायची. तू मोठ्याने बोल, तिला सांग कि जोपर्यंत तू दार उघडणार नाही तोपर्यंत आम्ही इथन जाणार नाही. सांग तिला. आणि तिला हे पण सांग, शेजाऱ्या पत्रांना त्रास होईल मग आम्ही जबाबदार नाही. बोल. वहिनी काय? कुठे काय? काहीच नाही. नाही मी म्हणत होते की आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही, आपल्याला इथेच थांबावं लागणार आहे. त्या जेव्हा दरवाजा उघडतील तेव्हा उघडतील, आपण इथेच थांबूयात, आपण वाट बघूयात. पण आपण सगळं शांततेत सगळं सांभाळायचं. नंदू दादा आपण कोणावर प्रेशर नाही टाकायचं, आपण इथेच थांबूयात. अहो उघडा ना मनीषाताई, तुमच्याशी थोडं बोलायचंय, 5 मिनिट बस. मनीषाताई, मनीषाताई दार उघडा बरं. हे बघा मी मोठ्याने बोलेल मग शेजारी पाजारी जमतील. चालणार आहे का तुम्हाला? त्यांनी जर विचारलं ना मला की तुम्ही का आरडाओरडा करता तर मी सांगेन इथे मी का आलीये म्हणून. त्या अतुलने तुम्हालाही त्रास दिला ना, आता तसाच त्रास माझ्या नणंदेला देतोय. मनीषाताई तुम्ही आम्हाला जर मदत केली ना तर आम्ही आमच्या वर्षाताईंना आणि तुम्हालाही न्याय मिळवून देऊ शकतो. अहो मदत करायला मी आधीही तयार झालेच होते, मी कोर्टात आले होते, माझ्या मनाविरुद्ध मी बोलायला देखील तयार होते. पण तुमचा नवराच आला नाही. अजून दादा कसा नाही आला? आपल्याला उशीर झाला ना तर ते ओरडतील नाही आपल्याला. वर्षा अगं दादा वर शर्ट चेंज करायला गेले होते ना. अरे वर जाऊन शर्ट चेंज करायला किती वेळ लागतो? एव्हाना यायला हवा होता. बघ दादा वकील आहेत, त्यांना कोर्टातले सगळे रूल्स वगैरे माहिती आहेत, येतील वेळेत येतील. माझा मुलगा वेळेचा पक्का आहे, काही सांगायची गरज नाही, येणार तो. जरा जास्तच उशीर होतोय का ग त्याला? हो आई. हे बघ आनंदीचा फोन आला, ती पूजा करून इकडे यायला निघाली आणि दादाचा अजून पत्ता नाही. उचल तर. पड पड. हा बोल आनंदी. वर्षाताई. हा बोल ना, काय झालं?
आनंदी त्याला घेऊन हॉस्पिटल मध्ये गेली आहे, तू चल आपल्याला लगेच निघायला हवं, चल. अरे वा, अरे देवा, देवा. वकील साहेब कुठे राहिलेत? त्यानंतर मी त्यांच्या फोनची देखील वाट बघितली, पण त्याचा फोन पण आला नाही. आणि मी करत होते तर त्यांचा फोन बंद येत होता. मला काहीच कळेना की काय झालंय त्यांच्या सोबत. म्हणजे मला असं वाटलं की अतुलला ते देखील घाबरले आणि त्यांनी केस मागे घेतली की काय. मग मला सांगा, अशा परिस्थितीत मी माझा जीव कसा धोक्यात घालणार? आनंदी, त्यांचा गैरसमज झालाय. ज्या दिवशी राघवनी त्यांना कोर्टात बोलवलं ना, त्याच दिवशी नाही का राघवचा ऍक्सिडेंट झाला, अतुलनी पाडलं. ते सगळं यांना खरं सांगायला हवंय. ताई, तुम्हाला जी भीती वाटते ना, ती अगदी योग्य. मी तयार आहात ना तुम्ही? ठीक आहे. आत. आनंदी, मनीषा. मनीषा ताई, वर्षा ताई. थँक यू मनीषा, तुम्ही माझ्यासाठी इथे आलात. आपल्या दोघींचं आयुष्य फार काही वेगळं नाहीये, फक्त तुम्ही कदाचित त्यातून सुटलायत आणि मी सुटण्याचा प्रयत्न करते. खरंच तुमचे आभार कसे मानू कळत नाहीये मला. कोण म्हणत एक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या दुःखाचं कारण असते? तुमच्यासारख्या आनंदीसारख्या स्त्रिया नाही पाहू शकत दुसऱ्या बाईचं दुःख, आणि म्हणूनच तुम्ही दोघी आज माझ्या बरोबर इथे आहात. खरंच खूप खूप थँक्यू. मनीषा मॅडमला आज बोलवलं. हो हो हो, ताई जाऊयात. माय लॉर्ड, मी आता एका अशा व्यक्तीला कोर्टात बोलवू इच्छितो. मिस्टर अतुल यांच्यामुळे खूप काही सहन केलेलं आहे, खूप काही भोगलेलं आहे. त्यांना आपल्या कोर्टामध्ये बोलवायचं आहे, तर आपण त्यासाठी परवानगी द्यावी. परमिशन ग्रांटेड. थँक्यू माय लॉर्ड. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. माझे वकील मित्र साक्षीदाराला आधीच माहिती पुरवत आहे. ऍडव्होकेट राघव, साक्षीदाराला असे प्रश्न विचारा ज्याची उत्तरं त्याच देतील, तुम्ही ती देऊ नका. सॉरी माय लॉर्ड. थँक्यू मॅम. मनीषा मॅम, कोर्टाला सांगा, या माणसाशी तुमचं लग्न झाल्यानंतर तुमचा संसार कसा सुरू होता? Thank you.
प्लीज मनीषा मैम आम्हाला सांगा तुमचा संसार कसा सुरू होता. आमचा संसार एवढा काही सुखाचा नव्हता. हे मला त्रास द्यायचे असं सगळ्यांना वाटत, पण असं काहीच नव्हतं. आमचा संसार अगदी व्यवस्थित होता, काहीच प्रॉब्लेम नव्हता. उलट मला डिवोर्स हवा होता. तो यांनी लगेच दिला, काहीच प्रॉब्लेम नाही केला, काही त्रासही दिला नाही. मला तुम्ही तुमच्या बहिणीसाठी साक्ष द्यायला इथे बोलवलंय अगदीच मान्य आहे, पण मला यांच्यापासून काहीच प्रॉब्लेम नाही आहे. सॉरी. मनीषा कुठे आहे? गेल्या त्या. किती विक्षिप्त माणूस आहे गा हा, याला बघूनच भीती वाटते. ती मनीषा सुद्धा याला घाबरूनच काही बोलू शकली नसे. आनंदी आता काय करायचं ग, मनीषा तर निघून गेली. बघा त्याची शिक्षा आताच मिळाली त्यांना, ह्याची पण शिक्षा मिळेल लवकरच. तुम्ही काळजी नका करू. मी केस जिंकणार अशी भीती वाटते का तुला? हे बघ विराज, कॉलेजमध्ये असताना आपल्यामध्ये स्पर्धा असायची, मला चांगलं आठवत आहे. तुझ्याकडे खूप पैसा होता, तुझ्याकडे तुझ्या वडिलांचं नाव होत, पण कॉलेजमध्ये पहिला यायचो मी, या गोष्टीचा तुला त्रास व्हायचा. तू त्रास होत तू दाखवायचा नाहीस. रमाने तुला नाकारून माझी निवड केली, या गोष्टीचा तुला त्रास होऊ लागला. पण आता या सगळ्या गोष्टींचा राग तू माझ्या बहिणीच्या केसवर काढणार असेल तर तुझ्या बाबांची दिलेली शिकवण तू विसरत चाललायस. काय ना राघव, कुठलाही वकील हा केस ही जिंकण्यासाठी, आणि मीही ही केस जिंकण्यासाठीच घेतली ऍट एनी कॉस्ट. आणि तुझ्या समोर केस जिंकायची मजा काहीतरी वेगळीच आहे ना. एक लक्षात घे, तू जर काही केस खरंच जिंकलास तर तू अशा माणसाला रिप्रेझेंट करतोयस की जो माणूस बायकांना आपल्या हातचा खेळ न समजत आलेला आहे, त्यांच्यावर अत्याचार करणं त्याला मजा येते. त्यात लक्षात येते का, ही सहल आयुष्यभर तुझ्या मनात राहील विराज. आणि मी तुला चांगलं ओळखतो, तू वाईट माणूस नाहीयेस, पण मला हे कळत नाही की ही केस तू का घेतलीयेस. तू इतका नामी वकील आहेस, पण तरी सुद्धा ही केस तू घेतलीयेस. तुला मला हरवायचंय, मला हरवून तुला काय मिळणार आहे मला खरंच काही कळत नाहीये. आणि खरंच जर का तू जिंकलास ना तर एका अशा माणसाला तू समाजात मोकाट फिरू देणार आहेस, जो माणूस पुन्हा कुठल्या तरी स्त्रीला तो आपली शिकार करेल, तिच्यावर अत्याचार तो करत राहील, पुन्हा तो कुणाचं तरी एक कुटुंब उद्ध्वस्त करेल. हे तुला चालणार आहे? हे बघ, खरंच जर का असं घडलं तर मित्रा माणूस म्हणून तू हरणार आहेस. अशी कशी नाही म्हणाली ती मनीषा,
तुला बोलली होती ना मी देईन साक्ष म्हणून. हो पण घाबरल्या त्या. त्यातून त्यांना एवढा त्रास दिला असेल ना अजूनही त्यांच्या मनातली भीती गेली नाही आई. काही झालं तरी त्या अतुलला शिक्षा ही मिळायलाच हवी. आणि दादा तू नको काळजी करूस, कारण तू तुझ्याकडून किती प्रयत्न केलायस या केस साठी हे मला माहिती आहे. आता ती मनीषा नाही कोर्टात साक्ष देऊ शकली, नाही बोलू शकली, याला आपण नाही ना काही करू शकत. त्यामुळे आपण जरी ही केस हरलो तरी त्याच गिल्ट तू घेऊ नकोस. हो दादा, जास्तीत जास्त काय होईल, अतुल वर्षाला डिवोर्स देणार नाही आणि आमचं लग्न होणार नाही. पण याचा अर्थ असा होत नाही की माझ वर्षावरचं प्रेम कमी होईल. कसं आहे की सगळ्यांच्याच आयुष्यात लग्न होऊन सुखी संसार करता येतो असं नाही होत. दादा तुम्ही काळजी करू नका, सगळं नीट होईल. खरंय राघवा, हे बघ एवढं सगळं होऊ नये, एवढ्या मोठ्या ऍक्सिडेंट मधून बाहेर पडू नये, तू केस लढवण्यासाठी उभा राहिलास हे कमी नाही रे आमच्यासाठी. बाबा खूप आहे, खूप आहे. नाही त्या कोर्टाने अतुलला शिक्षा दिली ना, आणि त्या अतुलनी नाही आपल्या वर्षाला घटस्फोट दिला, तरी आपण वर्षाला त्याच्याकडे नाही पाठवायचं, नाही पाठवायचं, ती आपल्या घरीच राहील. अहो आता मला खरं खरं सांगा, पुढे काय करणार आहात तुम्ही? मला माहिती आहे तुमच्याकडे काहीतरी उत्तर नक्कीच असणार. हा आहे ना, या प्रश्नाचं उत्तर तर नक्कीच असणार की मनीषा त्यांनी कोर्टात साक्ष दिली नाही तर पुढे काय करायचं. काहीतरी पुरावा आहे ना तुमच्याकडे? तुम्हाला माझी मदत हवी असेल तर सांगा ना मला. कोणाला भेटायचंय का, कोणाशी जाऊन बोलायचंय, मी करेन तुम्हाला मदत. आणि असं अचानक का निघून आलात तुम्ही? वर्षा त्यांची मस्करी करायची होती का तुम्हाला? चला सांगा काय पुरावा आहे तुमच्याकडे, कि त्या पुराव्याबद्दल तुम्हाला सांगायचं नाहीये मला. अहो सांगा ना. ते माझ्याकडे काहीच नाहीये. ती मनीषा कोर्टामध्ये येऊन साक्ष देणार याखेरीज माझ्याकडे काहीच नाहीये. मी साक्ष फिरवली, आता कोर्टामध्ये पुढे जाऊन काय बोलणार आहे, काय करणार आहे, मला काहीच माहित नाहीये. मी तुम्हाला आधीच सांगितलंय, मला जे काही माहित होतं ना मी तुम्हाला सगळं सांगितलंय हो, आणि त्यानंतर मी त्याला भेटायला देखील गेलो नाहीये. हे बघा मला अजून काही माहित नाहीये. आणि आज दादा बोलताय, त्या दिवशी एवढं खडसावून विचारलं त्याचं काय? मग मी रागात नसेल का त्या दिवशी, सांग बरं तुम्हाला. हो ठीक आहे, तेही समजू शकतो. बोला काय बोलायचंय? आता मी तुला दादा म्हणाल आहे, तू ऐकलंच ना माझं, थांबलास तू. अजून एक छोटस काम आहे तुझ्याजवळ, ऐकशील माझं? काय? आमच्यासाठी कोर्टात येशील तू? हे बघ तुला माहिती ना अतुल विरोधात कोर्टात केस चालू आहे. हो तो परत आलाय ना. अहो पण त्याने माझे अजून पैसेच दिले नाहीयेत. देणार पण नाही तो तुला पैसे. पैसे देण्याचा त्याचा कधी उद्देशच नव्हता, तुला हे चांगलंच माहितीये ना. हो चांगलंच कळलंय ना, तो माणूस कसा आहे ते. हे बघ त्याने जे केलं ते चुकीच आहे ना. हो फार चुकीचं केलंय त्याने. त्यांना म्हणजे तुमच्या मिस्टरांना वरून पाडायचा काही प्लॅन नव्हता, पण त्याच्या चुकीमुळेच झालं हे सगळं. म्हणजे त्यानेच पाडले खाली त्यांना. मला तर फक्त त्याच्याकडनं पुरावे गोळा करायचे होते. माझी यात काही चूक नाहीये. हो खरंच सांगतोय मी, अतुलला त्याच्या चुकीची शिक्षा मिळायलाच पाहिजे. बरोबर बोलताय तुम्ही, त्याला ना जेलमध्येच टाका तुम्ही.
हे बघ, त्यासाठीच विनंती करायची होती तुझ्याकडे. माझ्या नवऱ्याच्या बाबतीत जे काही घडलं त्यात खरं तर तुझी काही चूक नाही, पण ह्यांच्या बाबतीत चुकीचं घडलं ना. तुला पण मान्य आहे ना हे? हे बघ, तुला तुझे 2000 रुपये मिळाले नाही त्याचा इतका त्रास होतोय तुला, पण तुम्ही माझ्या नवऱ्याला वरून खाली पाडलं, त्याचा माझ्या नवऱ्याला, मला, माझ्या कुटुंबाला किती त्रास होत असेल याची कल्पना तरी आहे का तुला? हो, पण ताई तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? म्हणजे तुम्हाला माझ्याकडनं काय हवंय ते सांगा, मी यात काय मदत करू शकतो तुमची? माझा नवरा खाली कसा पडला, त्या दिवशी नक्की काय घडलं हे कोर्टात येऊन एकदा सांगतो. साक्ष दे, बस एवढंच हवंय मला, बाकी काही नकोय तुझ्याकडून. नाही नाही नाही, अहो ताई काय बोलताय काय तुम्ही? अहो हे जर अतुलला कळलं ना तर मला सोलून काढेल तो. आणि ते तर सोडा, जर हे मी कोर्टात सांगितलं की या सगळ्या प्रकरणामध्ये मी अतुल सोबत होतो हे जर कोर्टाला समजलं तर कोर्ट मला दोषी समजेल ना. नाही नाही नाही, आणि मला एक सांगा बरं, जर कोर्टाने मला शिक्षा दिली तर मी काय करू? मी एक काम करते, मी माझ्या नवऱ्याला सांगते ना काहीतरी, तुझ्या शिक्षा कमी करायला सांगते. तू ये ना एकदा, साक्ष दे, तू काळजी नको करू, तुला काही होणार नाही. ये ना कोर्टात साक्ष द्यायला खरंच.